नाशिकसाठी एक सुखद बातमी की आतापर्यंत 534 रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी परत गेलेत. तर आज दुपारपर्यंत 3 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 778 वर पोहोचलाय. बघूया एक सविस्तर बातमी. नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू असले तरी देखील एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही 534 वर पोहोचल्याने ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे नाशिक कोरोनामुक्तीत देशात अव्वल ठरलाय. आज दुपारपर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार 3 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 778 वर गेलाय. नव्या रुग्णांमध्ये मालेगावमधील 3 कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. त्यामुळे मालेगावमधील कोरोनाबाधितांची संख्या ही 605 वर पोहोचली आहे. नाशिक मनपामध्ये एकूण 45, नाशिक ग्रामीणचा आकडा हा 98 वर पोहोचलाय. आज अहवाल हाती आलाय, त्यानुसार नाशिक मध्ये 9, दिंडोरी मध्ये 9, सिन्नर 7, निफाडला 13, तर येवलाला देखील वाढता आकडा हा चिंतेचा ठरत आहे. तर येवला येथील संख्या ही 33 वर गेली आहे. मालेगाव ग्रामीण 16, तर मालेगाव मनपाचा आकडा हा 605 वर पोहोचलाय. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा वाढता शिरकाव आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 33 जणांना आपला जीव गमवावा लागलाय आणि ही वाढती रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य प्रशासन, पोलीस प्रशासन आणि प्रशासन हे सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे एकूण बरे झालेली रुग्णसंख्या ही 534 वर पोहोचल्याने खूपच सुखकर गोष्ट आहे. नाशिक जिल्ह्यातील बरेचसे रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने नाशिक कोरोनामुक्तीत देशात अव्वल ठरलाय. 9 न्यूज ब्युरो, नाशिक.